बंद पड़े देखते नहीं उसे। जो बटा के बाद उसके बाद उसको कुछ नहीं करो वाय यहाँ टूटा था क्या वो भी बंद पड़ेगा। का नाव तुमच? अरे हो नाव काय? ओ मामा इकडे या, थांबा थांबा थांबा, हो इकडे या, हो मामा इकडे या। बघा नागरिक कसे पळतात। कुठे आहेत मामा, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आणि माणसाच्या मध नाही ते हुशार मनुष्य लागतो, हुशार मनुष्य लागतं। हो इकडे या ना, कुठे चालले तुम्ही? हो इकडे या ना, इकडे मामा इकडे या। बघा नागरिक कसे, म्हणजे गावाची समस्या आहे, यांच्याच गावाची समस्या, यांना डोळे असताना सुद्धा हे लोक आंधळे आहेत। आता मी या ठिकाणी बिंबळी गावामध्ये परत आलेलो आहे आणि या गावामध्ये नेमका कसा भ्रष्टाचार झाला आहे याचं दाखवलं मी तुम्हाला, आणखीन काही भाग दाखवणार आहे। मात्र एक नागरिकाची जी समस्या असते, जीवन समस्या, विद्युत पाणी आणि जे काही नागरिकाचे जे रस्ते असतात ते रस्ते, आता या गावामध्ये भ्रष्टाचार तर झाला आहेत, मात्र नागरिक काय म्हणतात बघूया। आता मामा काय नाव तुमचं? मला बोलता येत नाही, उदाने सोमनाथ। आता बोला लोक तुम्ही? हां बोलता येत नाही, कसं काय बोला का? आता म्हणले ना ती महाग बघा बरं, तिथं बरं दिसते का? त्याच्यात जगा जगा दिसते का? तिथं दिसते, चालू आहे का? तिथं चालू आहे। हां उजाड आहे का? त्याला बंद आहे आता। आम्ही चालू म्हणलं की तुम्ही आता? हां बंद आहे। चालू कसे म्हणलं? चालू कसं काय म्हणलं? बंद आहे। किती दिवस झालं बंद आहे? लय दिवस झालं बंद आहे। कुठं राहता तुम्ही? वर राहता। तुमच्या गल्लीत वगैरे सेवा कशी मिळते तुम्हाला, सुविधा कशा मिळते? नाही आमच्या इकडे सुविधा काय नाही, बंद आहे काहीच नाही। बघा नागरिक काय म्हणतात, थेट प्रतिक्रिया दाखवतोय। काय सुविधा वगैरे कशी, काय नाही? गल्ली जायचं का आपण तुमच्या? जाऊ गे। बल्ब नाहीत का तिकडं? बल्ब आहे ते। हां काय सेवा नाही मिळत? नळाला पाणी वगैरे येते? येते लय दिसाला, येते किती दिवसाला येते? 7-8 दिवसाला, 8 दिवसाला। कुठले तुम्ही? काय नाव आहे तुमचं? शिरीष। हा सुरेश, ते पाठीमागं ते बल्ब चालू आहे का तिथं? ते दिसतंय ते बंद आहे। हां बंद आहे। कधीपासून बंद आहे ते? 2-3 वर्ष। हां 2-3 वर्षापासून। अच्छा किती लाईटच लागली नाही तिथं? नाही। बरोबर। कुठं राहतं गल्लीचं काय नाव तुमचं? खाली राहतं पोस्टापुशी। पोस्टापुशी बघा, थेट नागरिकाच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय। काय नाव सर तुमचं? काय नाव काय? श्यामसुंदर पाटील। बरोबर। गाव? बेंबळी। पिशवी कशाची? हे सामान होतं, थोडंसं सामान्य लाल किराणा। बरोबर। कुठं राहता, कोणत्या गल्लीत? रामनगर बेंबळी। बरोबर। ती बल्ब दिसते ना तिकडचं? ते हो दिसतंय। किती बल्ब आहेत? 6 चालू आहेत का बंद आहेत? बंद आहे। मग हे किती दिवस झालं बंद आहे? 6 महिन्याच्या वर झालं सर। अगोदर चालू होते का? होते। कोण किती वर्षापासून लावलेलं आहे तो? हे जवळजवळ 3 वर्ष झालं। गावातल्या सुविधाबाबत काय मत आहे तुमचं? फार निकृष्ट आहेत सर। म्हणजे काय नेमकं निष्ठ तुम्हाला? वेळेवर पाणी येत नाही, वेळेवर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बल्ब बसवले जात नाहीत, कचरा ठिकठिकाणी आहे त्याची साफसफाई केली जात नाही, मूलभूत सुविधा आहेत त्या व्यवस्थित मिळत नाही जनतेला। बघा या गावामध्ये ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा, ते व्यवस्थित मिळतात का नाही हे नागरिकाचं मत जाणून घेऊ आपण। आता काही नागरिक आहेत अजून आणखीन आलेले? भैया कुठं या इकडे या, ए ये ना सरका जरा थोडे सरका, मामा इकडे या, इकडे या ना, हो इकडे या, कॅमेरा फिरवा जरा इकडे। ओ मामा कुठं चालले तुम्ही? इकडे इकडे फिरवा, इकडे कुठं जायचं तुम्हाला? जलसमोर जायचं। बरोबर। ते समोर बल्ब दिसतो का तुम्हाला? बंद बंद आहे ते। किती दिवस झालं बंद आहे? 6 महिने झाले। बरं, अशा गावात काही दुसरे बल्ब वगैरे बंद आहेत का? चालू फक्त इथलं बंद आहे, खालचे सगळे चालू आहे। आता मी स्वतः जाऊन आलो काही भागामध्ये, त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी बल्ब बंद आहे, काही ठिकाणी चालू आहे। चालू आहेत म्हटली तुम्ही? काही ठिकाणी बंद आहे ती, काही ठिकाणी चालू आहे ती। बंद आहे ती का ती बंदच आहे ती, तिच्याकडे लक्षच नाही कोणाचं। तुमचं काय नाव आहे? रईस कोतवाल। तो काय म्हणता भैया, काय रे बल्ब 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 दिसतो का? ते बल्ब बघ ना तिकडे, इकडे इकडे ये ना, दिसतोय तिथं बल्ब दिसतो का? ते दिसाले। हां चालू आहेत का? ते नाही बंद आहेत। किती दिवस झालं? 5-6 महिने झालं। 6 महिने। तुझं काय नाव आहे? दानी विवेक। बरोबर। कुठं राहतो तू? बेंबळीत। पाणी येतं का नळाला? नाही येत नाही, आठवड्यात। गल्लीमध्ये बल्ब वगैरे स्वच्छता नाल्या वगैरे निघतात असं का? नाले स्वच्छ नाहीत, लाईट आहे गल्लीत। लाईट तुझ्या घरी लाईट आहे? गल्लीमध्ये आहे का? आहे। फोकस वगैरे व्यवस्थित आहे सगळे? व्यवस्थित आहे। आपण थेट नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काही। या इकडे रे, काही मुलं आहेत थोडे लाजत आहेत, इकडे कॅमेरा इकडे फिरवा, इकडे फिरवा भैया, इकडे ये ना, अरे पळू नको, बघा कसं पळतात मुलं, थोडं इकडे बघा, हॅलो थोडं इकडे या। आणखीन काही नागरिक आहेत त्या ठिकाणी?
काय ते बल्ब आहे तिथं फोकस चार पाच चालू आहे बंद आहे फोकस कितने दो साल हुआ बहुत हुआ तो ढाई डेढ़ साल के बंद है और यहाँ सब में मसला ये है कि पानी का पानी नहीं है पीने का पानी इतना दो तीन तालाब भर के है लेकिन पानी नहीं है पीने के लिए आठ दिन पंद्रह दिन को बीस दिन को छोड़ते तो भी एक घंटा डेढ़ घंटा छोड़ते इसका कुछ नहीं मसला है देखने वाला भी कोई नहीं है बात ही बघा उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गाव आणि बेंबळी गावातील नागरिक नागरिकाच्या समस्या काय भीतात काही मुलं काय मामा काय खाता शेप खाता मग आज बल्ब बघितला आता तुम्ही ताकत आली की नाही मग आली ताकत दुसरं काय बल्ब वगैरे कशात गावात खाली डेंगे गेलेले तुम्हाला किती तुम्हाला किती तुम्हाला मी सांगत नाही कशी स्थिती कशी आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला सांग तुम्हाला सांगतो मी सरपंचाला सांगितलं होतं मी दोन बाजा कोणत्या सरपंचाला सांगितलं मा इंगळ्याला इंगळ्यानं काय म्हणले होते मला इंगळ्यानं काय म्हणले होते आज येतो उद्या जातो आज येतो उद्या जातो म्हणजे माणसं ती नाली झाली गज्ज भरलेली आहे नाली बांधून मग दोन तीन वर्ष झाले ती नालीतलं घाण काढली नाही ती मच्छर मरणाचं झाले ती पाणी रस्त्यावर यायला लागले म्हणा नाव पाठांना मी म्हणलं होतं नाव काका मी पाणी नाली भरलेली आहे नाव पाठा तुमच्या वार्ड सदस्य आहेत का हा त्यांना म्हणलं होतं मी ते आमचे कार्यकर्ते आहेत तुम्ही नेते कार्यकर्ते त्यांना म्हणले होते त्यांनी काय म्हणले सरपंचाला सांग सरपंचाला सांग म्हणजे सरपंचाला सांगितले सरपंचाला म्हणजे माणसं पाठवून देतो मी ते अजून तिकडे बल्ब बघा बरं तिकडं वर तिकडे बघा हो इकडं नाही तिकडे बघितलं बघितलं हो बल्ब लई दिवसापासून बंद आहे ते बल्बच बंद आहे पर गावातली जे सरपंचांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याचे पैसे परत आणावे ही आमची विनंती आहे तुम्हाला कोणी केला भ्रष्टाचार पण सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी झालाय का पण सिद्ध झालंय का ते झालं का नाही झालं ती 1,33,00,000 त्यांचं पूर्ण त्याच्यावर ही निघालेलं आहे आणि त्याच्यातून त्याच्यावर रिकवरी किती झाली हे सिद्ध करून त्याचे पैसे परत बिंबळीवाशाचे आणून द्यावे तुम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करावे हे आमची नम्र विनंती आहे काय न काही लोकांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार उघड करा काही लोक म्हणतात की कुठं आपण समस्या विचारा नागरिकांना काही बोलत नाहीत नागरिक समोर दिसत आहे मात्र ते बोलायला स्वतः तयार नाहीत काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत उस्मानाबाद तालुक्यातील हे बेंबळी गाव आणि बेंबळी गावाची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला वेळोवेळी आठवड्याला एक विषय दाखवणार आहे आता हा पहिला विषय थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाऊन घेतल्या याच्यात दुसरा विषय आपण ग्राउंडवर जाऊन नेमकं काय समस्या आहेत प्रत्येकाच्या गल्लीत जाऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे कसा वाटला ग्राउंड रिपोर्ट नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी बेंबळी उस्मानाबाद